धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. मान्यवरांच्या स्वागतासाठी बांधिले शब्दांचे मंगल तोरण, गीत स्वागताचे भारावले अंतकरण, भारावले अंतकरण. मी संगीत वृंदाला विनंती करते की त्यांनी शब्द समणांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करावे. Yeah.
श्रोत्रो
नमस्कार. आज या ठिकाणी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलं त्याबद्दल प्रथमतः विद्यालयाचे मी आभार मानते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर विराजमान आदरणीय प्राचार्य श्री वाघचौरे सर, उपप्राचार्या अमृतकर मॅडम, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व स्पर्धक, त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी माझा नमस्कार. खर तर ही राज्यस्तरीय स्पर्धा लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्तानं आयोजित केलेली आहे. लोकमान्य टिळक हे मोठे देशभक्त होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी शेंगाची तरफल उचलणार नाही असं सांगणारे लोकमान्य टिळक. खर तर त्यांचा हा प्रखडपणा, त्यांचं हे प्रभुत्व, त्यांच्या जयंती निमित्तानं आयोजित ही वक्तृत्व स्पर्धा खरोखर छान वाटली. लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी आपण पाहिला, त्यांचा इतिहास पाहिला तर सर्व समाजाला त्या ठिकाणी एकत्रित यावं, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावं आणि इंग्रजांविरुद्ध पेटून उठावं यासाठी त्यांनी शिवजयंती, गणेश उत्सव यासारखे उत्सव त्या ठिकाणी साजरे. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्वाची चालना मिळावी, त्यांचा वक्तृत्व गुण त्या ठिकाणी विकसित व्हावा यासाठी शाळेनं त्या ठिकाणी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आणि म्हणून लोकमान्य टिळकांच्या जयंती निमित्तानं भरवलेली ही वक्तृत्व स्पर्धा खरोखर अभिमानास्पद आहे. आणि म्हणून मी शाळेचं पहिल्यांदा खूप खूप कौतुक करेल, त्यांचं अभिनंदन करेल की विद्यार्थ्यांच्या या वक्तृत्व गुणाला त्यांनी या निमित्तानं चालना दिली. आपण पाहिलं की विद्यार्थी त्या ठिकाणी वाचनामध्ये मागे पडत चालले, वाचन संस्कृती ही मागे पडत चालली. आणि जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही, आपले विचार त्या ठिकाणी मांडू शकत नाही. वक्तृत्व म्हणजे तरी काय? एखादा व्यक्ती जेव्हा बोलत राहतो आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधून राहतं त्यावेळेला आपण म्हणतो काय छान बोलतोय हा. मग तो किती खोटं जरी बोलत असला तरी त्याची जी भाषा शैली आहे जी आपल्याला आकर्षण करून घेत असते ते त्याचं वक्तृत्व. मात्र या ठिकाणी आपल्याला स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला खूप छान विषय त्या ठिकाणी दिले आणि या विषयाच्या माध्यमातून आपल्याकडे असणारं ज्ञान आपल्याला या ठिकाणी व्यक्त करायचं. आता हे व्यक्त करत असताना त्या ठिकाणी तुमचे हावभाव, तुमची निवेदन शैली, तुम्ही शब्दांची फेक कशा पद्धतीनं करताय, आवाजामध्ये असणारे चढ उतार, तुमच्या शारीरिक हालचाली, या सगळ्या तुमच्या वक्तृत्वावर त्या ठिकाणी प्रभावीपणे परिणाम करत असतात. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती हा उत्कृष्ट वक्ता त्या ठिकाणी नसेल पण तो वक्ता बनण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी करू शकतो. आणि अशा ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धांच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना ही संधी दिली जाते, विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्टेज उपलब्ध करून दिलं जातं. या स्टेजचा फायदा त्यांनी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. लोकमान्य टिळक म्हणाले त्या ठिकाणी माणूस जो आहे तो म्हातारा होतो आणि त्याचा आत्मा कधीच म्हातारा होतो. आपण वरच्या वरच्या वर्गात जातो मात्र आपण जसं वरच्या वर्गात जातो तसं वाचन करायला विसरत जातो. म्हणून आपण वाचलं पाहिजे, वाचनानं आपलं ज्ञान समृद्ध होतं, आपले विचार त्या ठिकाणी प्रखर होतात, आपण
आपल्या भावना कल्पना व्यक्त करू शकतो. नवीन नवीन शब्द आपल्याला माहिती होत जातात. वक्तृत्व स्पर्धा म्हणजे काय तर आपण ह्या ज्या सगळ्या तुम्हाला विचार माहिती पडलेले असतील, तुम्हाला ज्या कल्पना असतील त्या तुम्ही या ठिकाणी व्यक्त करता. मग त्याची गुंफण त्या ठिकाणी करता. ही गुंफण करता येणं त्या ठिकाणी श्रोत्यांना आकर्षित करून घेणं, आपल्या वेगवेगळे जे अनुभव आहेत ते त्या ठिकाणी व्यक्त करणं, हे या ठिकाणी वक्तृत्वाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना सांगता येणार आहे. त्याच्यातनं त्यांची विचार प्रगल्भता त्या ठिकाणी लक्षात येणार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जे जे स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले त्यांना एकच सांगणं आहे की वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला ही खरोखर अभिमानाची बाब त्या ठिकाणी आहे. प्रथम तुमचा आत्मविश्वास असेल तर सगळ्या बाबी तुम्हाला त्या ठिकाणी शक्य होणार आहे. आणि म्हणून आत्मविश्वासानं या ठिकाणी स्टेजवर उभं राहा, तुमचे विचार त्या ठिकाणी मांडा. जसं सांगितलं की विषयांची निवड देखील खूप उत्कृष्ट पद्धतीनं केली. तुमचा गट बघता तुम्हाला त्या ठिकाणी हे विषय खरोखर आता 2 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही घरी होता पण ह्या घरी राहून देखील तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे विचार आले असतील, आताचं सध्याचं वातावरण आहे आषाढी एकादशी नुकतीच होऊन गेलेली आहे त्यानिमित्तानं त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय जो आहे त्या वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी कुठेतरी या विषयांना त्या ठिकाणी हात घातलेला दिसून येतो. स्त्रियांबद्दल असणारा अभिमान त्या विषयांमधनं दिसून येतो. संतांची कामगिरी त्यामध्ये दिसून येते. म्हणजे सगळ्या विषयांना हात घालण्याचा प्रयत्न या विषयांमधनं केलेला त्या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून परत एकदा सगळ्यांना या ठिकाणी विद्यालयाचं खूप खूप अभिनंदन. अशा स्पर्धा आपण विद्यार्थ्यांना स्टेज उपलब्ध करून देत आहे. आणि सगळेच उत्कृष्ट वक्ते असतील मात्र त्याच्यातनं नंबर काढण्याचे आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी जे मार्गदर्शक या ठिकाणी असतील त्यांचंही कौशल्य लागणार आहे आणि जे परीक्षण करणारे आहेत त्यांचंही कौशल्य या ठिकाणी लागणार आहे. या ठिकाणी 31 संघांनी या ठिकाणी भाग घेतलाय. खरोखर कौतुकास्पद या ठिकाणी आहे. परत एकदा सर्व स्पर्धकांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि या कार्यक्रमासाठी बोलावलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या शुभेच्छा नक्कीच प्रेरणादायी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धकांना प्रोत्साहन मिळाले की त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आपल्या विद्यालयाचे दीपस्तंभ माननीय प्राचार्य सरांचे अनमोल मार्गदर्शन नेहमीच आम्हाला लाभत असते. तर असेच आजच्या स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी मी माननीय प्राचार्य सरांना मंचावर आमंत्रित करते. Good morning, all of you. Chief guest of our today's state level Marathi elocution competition, Honorable Dr. Sunita Pare, Vice Principal of our school, Amritkar ma'am, judges for today's competition, participating students, and coordinating teachers and dear students. It gives me great pleasure to see the students from different schools are taking up different elocution competition. We usually study in English medium schools and we feel that, you know, we must give more importance to English. And it has been observed that students, you know, in English medium school are not doing very well in Marathi, but we need to prove it wrong. Students from Marathi medium schools also can excel very well and compete with those students who have their medium of instruction as Marathi. And that is why we have decided to initiate this state level Marathi elocution competition in honor of the greatest freedom fighter Lokmanya Bal Gangadhar Tilak since last year. This is our second year, and we are quite happy to see that we are receiving good participation
31 schools have registered for today's competition, and 62 students are going to speak on the platform provided by our school. So it's going to be a great treat for all of you to listen to all these beautiful speakers who have come from different schools. Yeah, we often talk about elocution competitions we conduct in school, and some student in middle school, some in secondary school, he feels like he's the winner in the competition, your housewife competition. But unless you go outside and compete with the students of other schools, you will not understand how beautiful speakers there are around in other schools as well. So in order to get that feel and glimpse of all those beautiful speakers from different schools, we have decided to have this platform in our own school and invite the best speakers from rest all the schools so that our students will get the treat to listen to these wonderful speakers and on those topics which we have chosen, as Honorable Chief Guest has also pointed out, they are wonderful topics. I suppose you all have taken these topics very seriously. Prepare yourself in group one. There is Yatra Naryastu Pujate. Second topic is Susangati Sadagro. Third topic is Rukshavalliya Mahasoyare. And fourth is Vaikari Che Varkari Vicharanche Dharkari Lokmanya Tilak. So this is group one. So every participating school, one child will speak on this one first group. And the second group is like he jivan sundara ahe khara to ekachi dharma vaishvik an pasaydan ani avagharanga ek jhala. So these are four different topics in group B, and I hope students, those who have come prepared for this topic, would have enjoyed preparing themselves for these topics. Preparation is very important, and all those participating students, let me congratulate you, appreciate the efforts you have taken. It's not easy. Sometimes we gather in circles in friends and, you know, pass on comments and one or two sentences here and there and crack joke and make everybody happy and funny and laugh. And we feel that we are good in social circles and I make everybody laugh and all. And you feel that you have, what we say, good skills. But that is not the real skill. The real skill lies, you need to prepare yourself for a given topic, study, collect good material and present that material in a very oratory skill which are qualified and which are, you can say, appreciated by one and all. So when you come here on the stage and you learn, you have learned everything and you present all that you have learned in a very, you know, stylish manner, people, they listen to you very carefully, and then slowly, slowly, you will be in the process of becoming a good speaker. So this is a matter of practice. Of course, in one day, you are not going to become a good speaker. And by participating in one competition, you are not going to win or become the best speaker. So to be able to develop this oratory skill and become good speaker, you have to keep practicing, continuously keep taking part in various competitions and prove your mettle. Thereby, it is not just coming on the stage, but reading different, you can say, material content and studying it. And we are studying, like today, if you are going to speak on Lokmanya Tilak, you are going to speak on Sant Jnaneshwar. Indirectly, you are studying their life, their philosophy, their biography. And those people, they were made up of great metal, they were great values, they practiced throughout their life. And that is why they rose to such level. So indirectly, our students are learning them, understanding those values and imbibing those values. This is how indirect education will take place. You not only will become good speakers, but automatically you will imbibe the values cherished by all these great leaders and saints who made this land beautiful. Once it is said, like, you know, one of the scientists, Luther Burbank, you might have heard, he was considered world famous agricultural wizard. And once while he was having, you know, research on berry tree plantation, so he wanted to, you know, develop one specific berry plant, and thereby he was a well-known grafter, taking a twig of one plant and grafting it to the other, and thereby, you know, he was wanting to have a new variety, new species of a berry plant. And then he went on doing research. You know how far his research went on? He collected all berry plants from different area in America, different location, different landform, different rainfall, different temperatures, and collected all those plants of berries from different areas and was trying and grafting them, doing one other thing, another thing, and putting them in different atmospheric conditions, different climate, different temperature, providing them manures and fertilizers and water.
and looking at the growth of that particular variety, how it grows. Once it is said he was such a great crafter, even he tried to graft potato with tomato. Even then a plant was created and it bore a fruit. But unfortunately that fruit did not have any value in the market. But such a great, you can say, wizard of agriculture, while searching for one specific, you can say, berry plant, he collected so many other berry plants that unwanted, when once the experiment was over, he threw away all those unwanted berry plants, and the heap of that, it was like, you know, 12 feet long, 5 feet high, such kind of 5 to 6 heaps were piled upon one another. You can imagine how hard this scientist might have worked to even find out one single specific berry plant for his research, for his further research work. So scientists, they become scientists not by just, you know, doing something very little. They work day in, day out, and so hard. That is why they are able to produce or research or find out, invent something that is very different. And Luther Burbank was the greatest scientist because of whom the agriculture production has increased, and the population of the world, which is growing so very fast, is able to sustain because of such kind of varieties, hybrid varieties, which were invented by Luther Burbank. So he worked hard for one particular species. Now we are here for oratory, developing oratory skills to all these school students, the participants, not only participants, but all those who are sitting, our school students, I want to tell, you know, it is not by participating in one competition you are going to become a great speaker. You need to keep on participating in every competition comes your way. And you need to have that support of your teachers, your coordinators, your parents, to encourage you to participate in all such kind of competitions and learn different subjects and go ahead and present yourself, practice nicely, and one day definitely you are going to become successful. So success, they say, is like contagious. If those successful speakers, they come and speak here in a fantastic manner on our platform, I'm damn sure that it will rub on to our students, and many more students will be inspired, and they will take public speaking or participating in such kind of a publication competitions a matter of pride, and definitely everyone will try and excel, because God has bestowed some kind of, you can say, genius in every child. It is for us to explore what is there, what lies in us. So it is very important that, you know, we understand what we are. We must have that faith and ability and capacity to believe, I can. If you have positive faith in you, you will succeed. If you keep on thinking, I can't, you are never going to succeed. So always be positive, think that you will be able to do, and you will become successful in life. So once again, on behalf of the management staff of Sri Sharda English Medium School, I welcome and congratulate all these participants and coordinating teachers, and keep on coming, that we are going to host every year. It is not only in Marathi, but next month, in the month of September, we are going to have state level Hindi education competition to mark National Hindi Day. Then in the month of January, like on 11th and 12th, we are going to have state level English education competition to mark the birth anniversary of one of India's greatest saints, Swami Vivekananda. So all these competitions are there in line, and we are here to provide this platform and encourage students to take this, I can say, skill, sharpen their skills in speaking and become good speakers, and thereby learn about these great saints and philosophers and our guides and freedom fighters, and imbibe the values which they cherished, and we also become someone like them. So this is with this, on behalf of again management staff and students of Sri Sharda English Medium School, I wish all the best to all the participants. Enjoy the process. Do not worry about the results, and be sure that we are going to have honest, you can say, the judges are from all outside, and they are going to do it very fairly. So there shouldn't be any kind of anything in your mind that who is getting first and second. The numbers, of course, are going to be there. So others who are not going to be, you know, winning, should not get disheartened, because if you get disheartened and you give up, that means you are going away. Running away will never, you know, be able to get successful. Runners, you know, run away from the, we can say, opportunities, you will never become successful. Fight out. Even if you are not able to win today, tomorrow you will win. Keep this faith in yourself and in your ability, and keep practicing hard. Good luck to all of you. Thank you. Recording stopped.
Recording in progress. आभार तुझे खरच आज कळत नाही तुझ्यासाठी तोला मोलाचे शब्दच काही मिळत नाही शब्दच काही मिळत नाही. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सोमया विद्या मंदिर साखरवाडी येथे कार्यरत असणाऱ्या प्राचार्य डॉक्टर पारे मॅडम यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली म्हणून मी त्यांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानते. विद्यार्थ्यांच्या पारदर्शक मूल्यांकन करणारे प्रशिक्षक यांनी आमच्या विनंतीला मान देऊन परीक्षक म्हणून मौलिक वाटा उचलला म्हणून त्यांचेही मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते. पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष माननीय शार्दूल देव सर यांनी आपल्या या ठिकाणी हजर राहिलात त्यांचेही मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते. सर्वात महत्वाचे आणि या कार्यक्रमाचे अविभाज्य घटक असणारे सर्व स्पर्धक विद्यालय यांचेही मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते. या ठिकाणी उपस्थित असलेले श्रोते ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा द्विगुणित झाली त्यांचेही मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणारे आणि त्यांना विविध व्यासपीठ उपलब्ध करून देऊन विविध संधी उपलब्ध करून देणारे विद्यालयाचे माननीय प्राचार्य सर यांचे ही मी आभार मानते. तसेच या राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेसाठी यशस्वीपणे पार पडावी यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या झटणाऱ्या या शारदा परिवारातील सर्व सदस्यांचेही मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद रिद्धी. काही क्षणातच आपण सुरुवात करत आहोत राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेला. सर्व स्पर्धकांना शारदा परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. Thank you.
Recording stopped. Hello. स्पर्धा म्हणजे नियमबद्ध स्पर्धा हीच वस्तुनिष्ठ होऊ शकते. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे नियम प्रस्तुत करण्यासाठी मी कुमारी तृप्ती गोसावी हिला मंचावर आमंत्रित करते. उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी मित्रांनो शुभ सकाळ. मी तृप्ती गोसावी आजच्या स्पर्धेच्या नियमांचे वाचन करण्यासाठी तुमच्या समोर उपस्थित आहे. नियमावली नियम क्रमांक एक. सर्व स्पर्धकांना आपले विचार मांडण्यासाठी 5 मिनिटांचा अवधी देण्यात येईल. स्पर्धकांनी वेळेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नियम क्रमांक दोन. स्पर्धकांना 4:30 मिनिटांनंतर लघु सूचक घंटा देण्यात येईल. नियम क्रमांक तीन. 5 मिनिटांनंतर वेळ संपण्याची सूचना देण्यासाठी
दीर्घ सूचक घंटा देण्यात येईल. नियम क्रमांक 4, सर्व स्पर्धकांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या हस्तलिखित किंवा छायांकित प्रतीचा वापर करू नये. नियम क्रमांक 5, स्पर्धकांनी फक्त मराठी भाषेचाच वापर करणे अनिवार्य आहे. नियम क्रमांक 6, परीक्षकांचा निकाल हा अंतिम व बंधनकारक राहील. सर्व सहभागी स्पर्धकांना स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. चला तर सुरुवात करूया स्पर्धेला. काही कारणामुळे आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल रेग्युलर कोकमठाण इथे पोहोचू शकत नाही. परीक्षकांनी याची नोंद घ्यावी. पुढची शाळा 2 नंबर आत्मा मालिक स्पेशल सेमी इंग्लिश मीडियम स्कूल कोकमठाण अ गटातून येत आहे कुमारी पूजा मनोहर शेवाळे. आयोजित कार्यक्रमाच्या विचार मंचावर उपस्थित सन्माननीय मान्यवर आदरणीय परीक्षक उपस्थित सर्व श्रोतेगण आणि माझ्या प्रतिस्पर्धी बंधू भगिनींना सर्वप्रथम आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन आणि उद्याच्या लोकमान्य टिळक जयंती निमित्त मनपूर्वक शुभेच्छा. एक निर्भीड पत्रकार, झुंजार स्वातंत्र्य सेनानी, व्यासंगी संशोधक, विद्यार्थी प्रिय शिक्षक, प्रकांड संस्कृत पंडित, सिद्धस्त लेखक, महान कर्मयोगी आणि लोकमान्य लोकनेते अशा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा उद्या 166वा जन्मोत्सव. 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यात टिळकांचा जन्म झाला. लहानपणी टिळकांची मातृपितृ छत्र हरपले. मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने टिळकांनी आपले शिक्षण पूर्ण केले. संस्कृत आणि गणितात पदवीधर झाले. LLB प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्या काळात पदवीधर तरुणांकडे अंमलदार, न्यायाधीश अशा प्रतिष्ठेच्या नोकऱ्या चालू नये. परंतु तरुण वयात सरकारी नोकरी न करता संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित करण्याचा निर्धार टिळकांनी केला होता. ज्या देशात आपल्या विद्येचा खर्च गरिबांचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी समाज सेवेसाठी समर्पित करणारा देवाचे तरुण पुढे येत नाही तो देश जिवंत असला तरी मिळल्या सारखाच आहे असे परिक्रमा टिळकांनी व्यक्त केले. परंतु टिळकांच्या या निर्णयामुळे घरच्यांची घोर निराशा झाली. गोपाल गणेश आगरकर हे टिळकांचे परम मित्र, दोघांनीही आपल्या विद्यार्थी दशेत सरकारी नोकरी न करता संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी खर्ची घालण्याचा सोबतच संकल्प केला. पण आधी समाज सुधारणा की राजकीय सुधारणा यावरून टिळक आणि आगरकर यांच्यात मतभेद झाले. आगरकर हे समाज सुधारणेच्या मार्गाने गेले तर टिळक हे स्वातंत्र्य लढ्यास समर्पित झाले. मुळात इंग्रजांना या देशात व देशवासियांच्या कल्याणात कोणतेही स्वारस्य नाही. तरीही येथील समाज सुधारकांच्या पुढाकारातून जे काही चांगले निर्णय घेण्यात येत असतील तर यातून इंग्रजांचे राज्य या देशात व लोकांच्या मनात दृढ होईल आणि स्वातंत्र्य मिळणे अवघड होईल. जे काही लोक हिताचे कार्य करायचे आहे ते स्वातंत्र्य मिळाल्यावर आपले भारतीय लोक करतील असा परकडी टिळकांचा होता. संपूर्ण भारत देश पारतंत्र आणि निष्क्रियतेच्या अंधारात साचतो. अशा वेळी भारतीय राजकारणाच्या अवकाशात टिळक रूपी सूर्याचा उदय झाला आणि संपूर्ण राष्ट्रीय जीवन जागृत झाले. मवाळ विनवण्या सोडून टिळकांनी झालपणे इंग्रजांना आव्हान केले. देशाच्या इतिहासात सर्वप्रथम स्वातंत्र्याची मागणी टिळकांनी स्पष्ट जातात मांडली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. टिळकांच्या या घोषणेने इंग्रज तर हादरलेच पण निद्रिस्त असणाऱ्या संपूर्ण भारतभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय चळवळ सर्वप्रथम जनतेपर्यंत नेण्याचे श्रेय टिळकांना झाले. भारताचे स्वातंत्र्य हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून टिळकांनी संपूर्ण भारतातील झाल नेत्याने एकत्र केले. काँग्रेस, होम रूल यासारख्या चळवळींच्या माध्यमातून स्वातंत्र्याला अधिक तीव्र केला. प्रसंगी मवाळांनी ही राष्ट्रीय हितासाठी मदत देऊ केली. टिळकांचे लेख वाचून कित्येक धरून आपले संसार त्यागून देशसेवेसाठी समर्पित झाले. टिळकांचे हे नेतृत्व संपूर्ण देशाने मान्य केले आणि टिळकांना लोकमान्य ही उपाधी बहाल केली. पुण्यात प्लेगच्या साथीचे निमित्त करून जनतेवर जुलूम आणि अत्याचार करणाऱ्या रॅन अधिकाऱ्याचा चाफेकर बंधूंनी वध केला. हा टिळकांच्याच प्रक्षोभक लेखांचा परिणाम म्हणून इंग्रजांनी टिळकांना अटक केली. राजद्रोहाच्या आरोपाखाली पहिलीच अटक होती. असेच एका प्रकरणात महान क्रांतिकारक खुदिराम बोस यांची बाजू घेतली कारणाने टिळकांना 6 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. पण संकटाच्या काळाचाही सदुपयोग कसा करावा हे टिळक चरित्रातून शिकावे. मंडळाच्या तुरुंगवासात टिळकांनी गीतारहस्य महान ग्रंथ लिहिला. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी हद्बल अर्जुनास
गीता सांगून महाभारत युद्धासाठी प्रेरित केले त्याचप्रमाणे टिळकांनी समस्त भारतीयांना गीता रहस्यातून कर्मयोगाचा उपदेश करून स्वातंत्र्य देण्यासाठी प्रेरित केले. टिळकांनी तुरुंगाला सभेत दुसरीकडे मांडले. ज्याप्रमाणे भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी धर्म व प्रजेच्या कल्याणासाठी वनवास भोगला त्याचप्रमाणे टिळकांनी राष्ट्राच्या व जनतेच्या हितासाठी तुरुंगवास पत्करला. टिळकांच्या या त्यागामुळे जनताही निर्भयपणे स्वातंत्र्याची मागणी करू लागली. टिळकांच्या नेतृत्वात स्वातंत्र्याला अधिक जोर धरू लागला. टिळकांनी या देशाला स्वदेशी बहिष्ठ स्वराज्य आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतुस्थी दिली. पुढे महात्मा गांधींनी याचा प्रभावीपणे उपयोग केला आणि आजही भारताच्या नवनिर्माणासाठी ही चतुस्थी आवश्यक आहे. एकदा एका प्रश्नकर्त्याने टिळकांना विचारले की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकार तुम्ही कोणती भूमिका घेणे पसंत कराल. त्यावेळी टिळकांनी उत्तर दिले की मी पूर्ण वेळ प्राध्यापक बनेल आणि उर्वरित वेळ हा अध्ययन आणि अध्यापनात घेतील. आजकालच्या स्वार्थी राजकारणाची उघाट टिळकांचे हे निष्प्रय विचार नक्कीच अनुकरणीय. भारतीय संतोषाचे जनक, भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार, भारताचे अनभिषिक्त राजे, इथपासून ते भगवान टिळक इथपर्यंतच्या लोकप्रदत्त उपाधीने नावाजलेले टिळक, त्यांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले आणि त्याच दिवशीपासून त्यांच्या त्यागाने प्रभावी झालेल्या महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली आणि स्वातंत्र्याला अधिक बळकट होत गेला आणि स्वातंत्र्य मिळाले. परंतु या स्वातंत्र्याचा पाया निश्चितच लोकमान्य टिळकांनी उभारला. हिमालयाप्रमाणे उत्तुंग व्यक्तिमत्व, महासागराप्रमाणे अथांग विचार असणाऱ्या लोकमान्य टिळकांबद्दल बोलायचे म्हटल्यास मला हा दिवस सुद्धा अपुरा पडेल. पण स्पर्धेच्या नियमांचा आदर करून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. अतिशय सुंदर आदित्य. स्पर्धकांनी सहभागाचे प्रशस्ती पत्र घेऊन मंचावरून जावे ही विनंती. अ गटातून येत आहे कुमार तन्मय सुरेश कोकाणी. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मान्यवर आदरणीय परीक्षक, उपस्थित सर्व श्रोतेगण आणि माझे सर्व सहस्पर्धक बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आपणा सर्व सज्जनांना विनम्र अभिवादन. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांद तू ज्ञान राजा सुपात्र, तया अटविता महापुण्य राशी, नमस्कार माझ्या श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना नमन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. ज्ञानोब माऊलींचा जन्म 13व्या शतकात आबेगाव येथे झाला. समाजाने त्यांना संन्यासाचे मूल म्हणून वाळीत टाकले. आपल्या भावंडांसह त्यांना अतिशय कष्टात जीवन जगावे लागले. त्यांना अक्षरशः भिक्षा मागून खावे लागले. परंतु लोकही असे अन्न कमी देत मात्र अपमान जास्त करत. पण ज्याप्रमाणे सूर्याआड येणारे काळे ढग सूर्याचे तेज नसू शकत नाही, त्याचप्रमाणे ज्ञान सूर्य ज्ञानेश्वरांच्या तेजापुढे दिव्यत्वापुढे सर्वांना शरण जावेच लागले. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी जगाला भावार्थ दीपिका सांगितली. ज्याप्रमाणे श्रीकृष्णांनी मतिकुंठित झालेल्या अर्जुनाला जीवनाचा सत्याचा ज्ञानाचा उपदेश केला, त्याचप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वरांनी किम कर्तव्य मूळ समाजाला भगवद्गीतेचा उपदेश दिला. तत्कालीन व वर्तमान काळातील समाजाला स्वधर्माची जाणीव करून देण्यासाठी श्रीकृष्णांच्याही तोडीस तोड महात्म्याची गरज होती आणि ती पूर्ण झाली श्री संत ज्ञानेश्वरांच्या रूपाने. आपण एखाद्या मंदिरात जातो, देवासमोर हात जोडतो, देवाकडे आपण सर्व काही मागतो आणि खिशातून एक पाटी नोट काढून देवासमोर ठेवतो. बास बाकी दुसरा आपला काम पूर्ण झाल्यावर असा आपण देवासमोर सौदा करतो. पण श्री संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी सारखा भगवद्गीतेवर महान टीका ग्रंथ लिहिल्यावर काय मागितले तर स्वतःसाठी काहीच नाही. जे मागितलं ते विश्वासाठी मागितलं. त्या विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी वैश्विक दान पसायदान मागितले. पसायदान म्हणजे प्रसाद दान. ज्ञानेश्वरी रूपी वाग्यज्ञ पूर्ण झाल्यावर त्याची फलसिद्धी म्हणून ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितले. कोरड्या पंडितांनी यावर निर्वाद विवाद केला की देव साकार की निराकार, देवाचे एक अवतार की अनेक अवतार. पण पहिल्याच वेळ ज्ञानोबा माऊली म्हणतात की देव विश्वात्मक आहे आणि त्या विश्वात्मक देवाकडे माऊली मागतात. जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. समाजात जे वाईट लोक आहेत ते मरो, त्यांचा सत्यनाश हो असे माऊली म्हणत नाही तर त्यांच्यातील दुर्गुणांचा नाश हो असे माऊली म्हणतात. शत्रूवरही प्रेम करण्याचा किती हा मानवतावाद. पाकिस्तानचा विनाश व्हावा, चीनचा विनाश व्हावा अशी आमची इच्छा नाही तर फक्त त्यांनी शांततेत त्यांची प्रगती करावी व आम्हालाही करू द्यावी. संपूर्ण जगात प्रेमाचे मैत्रीचे शांततेचे वातावरण राहू हीच आमच्या संतांची शिकवण आहे. म्हणून भारताने कधी कुणावर हल्ला केला नाही.
दुरितांचे तिमिरा जाहो विश्व सधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो तेला हो प्राणी जात. माऊली म्हणतात हे परमेश्वरा ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळू, पण मग सगळ्यांना सगळं दिलं तर सिस्टीम कशी राहणार. आता तर सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायचे, कोणाला परदम पाहिजे तर कोणाला परस्त्री पाहिजे तर पाकिस्तानला काश्मीर पाहिजे. ज्ञानभाऊ माऊली म्हणतात ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळू, पण पहिले सर्वांच्या मनात वाईटाचा पापाचा धार हो, सर्वांना स्वधर्माची जाणीव हो, जेणेकरून कोणीही वाईट इच्छा धरणार नाही आणि कोणीही दुसऱ्याच्या ताटातले घेऊ पाहणार नाही. इथे एक शब्द येतो स्वधर्म. आजकाल लोकांच्या मनात धर्म हा शब्द ऐकल्यावर वेगळेच विचार येतात. धर्माच्या नावावरून आजवर जगात अनेक युद्ध झाली आणि आजही होत आहे, कारण लोकांनी धर्माचा उपदेश हा स्वार्थी लोकांकडून घेतला, संतांकडून नाही. ज्यांनी संतांकडून घेतला त्यांनी आमच्या शिवाजी महाराजाप्रमाणे महान कार्य केले. धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे कर्तव्य, हाच अर्थ संतांनी सांगितला आणि हाच अर्थ रामायण महाभारत यात विपरीत आहे. पुढे महाराज म्हणतात वर्ष तस कळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी अनवर्त भूमंडळी भेट तू या भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेच्या लांचन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्वस्की पूर्ण होऊन तिने लोकी जो आदी पुरुषी अखांडित. माऊले म्हणतात हे परमेश्वरा सर्व संत सज्जन हे कल्पतरूचे उद्यानच असावे, म्हणजे सूर्याप्रमाणे अज्ञान अंधकार घालवणारे, पण सूर्याप्रमाणे तप्त नाही रुग्र नाही, जे चंद्राप्रमाणे प्रेमळ व शीतळ आहे पण त्यांच्यावर कुठलाही डाग नाही कलंक नाही. आणि अशा या संतांच्या मैत्रीमुळे कृपेमुळे संपूर्ण त्रैलोक सुखी होऊ व परमपदाला पोहोचो. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला व यातच मला आनंद आहे असं श्री ज्ञानेश्वर महाराज त्या परमपिता परमेश्वराला म्हणतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी याबाबत बोलायचे झाल्यास सप्ताह सुद्धा अपुरा पडतो, परंतु स्पर्धेच्या नियमांचा आदर राखत मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद तन्मय. शाळा क्रमांक 3 आत्मा मलिक स्पेशल इंटिग्रेटेड स्कूल कोकम ठाण अ गटातून कुमारी पूजा मनोहर शेवाळे. मुलगा आणि मुलगी यात फरक तर फक्त गा आणि गीचाच तर असतो ना. मग या पोकळ समाजाला धरण हा वेगळा का समजतो? अहो रंगांमध्ये तरी लिंगाचा भेद कुणी करावा, मग का फक्त तो गुलाबी आम्हा मुलींनीच घालावा? शाळा तर असते ना स्त्रीलिंग, मग ते शिक्षण का नव्हते मुलींसाठी? आपले ते प्रश्न तर असतात ना पुलिंगी, मग का ते नेहमी मुलींवरतीच? जगणं तर असतं सर्वांसाठी, मग मर्यादा का पाळाव्यात फक्त मुलींनीच? खर तर आजच्या वक्तृत्व विषयाचा एक प्रश्न विषय बनलाय. खरंच का यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता प्रश्नचिन्ह आहे ना? याच प्रश्नाचं उत्तर या पोकळ समाजाकडे मागण्यासाठी मी कुमारी शेवाळे पूजा मनोहर आता मालिक स्पेशल इंटिग्रेटेड मिलिटरी पॅटर्न स्कूल गोकम ठाण यंदा 10वीची विद्यार्थिनी आज या प्रस्तुत विचार मंचावर विषय मांडते यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. परवाच एक गोष्ट ऐकली ना श्रावणाचे झाले हो, तुम्हाला माहिती ती गोष्ट काय होती? ती गोष्ट होती एका आईने एका मुलीला जन्म देण्याची, पण त्या आईला ती मुलगी नको होती म्हणून त्या आईने स्वतः गळा दाबून त्या मुलीची हत्या केली. काय म्हटली असेल ती मुलगी, काय म्हटलं असेल तिचा जीव? तेव्हा का हा रूढी आणि परंपरांचा समाज विसरला होता की खरंच यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, जिथे स्त्री सन्मानाने वागवली जाते ईश्वर तिथेच वास करतो. एरवी आपलं ते संस्कृत मोठ्या अभिमानाने सांगत होत ना की नारी समाजस्य कुशल वास्तुकारा, एक स्त्री समाजाची कलाकृत शिल्पकार असते. मग का या स्त्रीचं आयुष्य साकारताना हा पोकळ समाज एवढा विचार करतो? या पोकळ समाजाच्या नसलेत नसत त्यांना ठणकावून सांगायचंय मला, या समाजातल्या त्या प्रत्येक स्त्रीला सांगायचंय की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही स्वप्नांची, पाय असावी जमिनीवरती कवित अंगर घेताना हसू असावे ओठांवरती काळी काढून देताना.
करुण जावे असे काही दुनिये तुम्ही या साधांना गहिवर यावा जगा सुसाऱ्या निरोप शिवट सा देताना स्वर्ग ठोत्या काळाचाही क्षणभर भावा कातर कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर स्त्री 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 म्हणजे तरी काय त्या पंख छाटल्या पक्षांप्रमाणे पंखात उडण्याचे बळ असून सुद्धा उडता न येणे तीच का त्या स्त्रीची व्यथा चूल आणि मूल तीच का त्या स्त्रीची व्याख्या ही व्यथा आणि व्याख्या जी बदलते तीच खरे एक भारतीय स्त्री असते एक भारतीय स्त्री काय असते आणि कशी असते हे आपल्या त्या सिंधुताई सपकाळांनी दाखवलंय ना नकोशी असणारी चिंधी ते हजारो अनाथांची आई होणारी सिंधुताई सपकाळ आपल्या सर्वांपेक्षा खूप वेगळी होती ना एक मुलगी म्हणून जी स्वतः लाथाडली गेली पण अशा हजारो पोरक्यांची जी आई झाली त्या सिंधुताई सपकाळ म्हणतात काट्यांना फक्त मोजणं माहिती असतं वेदना कळत नसतात तुम्ही तुमचे पाय कितीही संकट आले तर इतके घट्ट करा एक दिवस काटे तुम्हाला म्हणतील आई ये पधारी वेलकम स्वागतम हम झुकता है तुम आगे बढो ओय आता ते बांगड्या भरलायत काय रे असं उपवासाने म्हणणाऱ्यांना माझं एक सांगणंय की बांगड्या भरलेल्या हातांनाही पराक्रम गाजवता येतो स्वराज्याची जननी जिजाऊ भद्रकाली महाराणी तारा राणी झाशीसाठी झटणारी राणी लक्ष्मीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना विसरलात का तुम्ही मी माझी झाशी नाही देणार असं ब्रिटिशांच्या नजरेत खंदवून सांगणाऱ्या त्या राणी लक्ष्मीबाई आजही आमच्यात आहेत माझ्यातली ती धनराणी सांगून मला देशातल्या प्रत्येक स्त्री मनाला सांगायचंय की तू हसलीस तर ते रुसतील तू रडलीस तर ते हसतील काही केलं तरी काय केलं म्हणतील आणि नाही केलं तरी काय केलं म्हणतील म्हणून तू जग ना तुला हवं तसं जगाचं काय ते तर काही नाही म्हणतील सुरुवातीचा तो प्रश्न अजूनही प्रश्न म्हणूनच राहिलाय ना खरंच का यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता प्रश्नचिन्ह आहे ना आणि असंच जर असतं तर कान्हिमी शकुनीच्या कुठील दिवतात एकटी ती द्रौपदीच फसते कान्हिमी सीतेचं हरण करायला एक रामायण जन्माला येतो कान्हिमी स्वतःला सिद्ध करायला सीतेला रामासाठी अग्नि परीक्षा द्यावीच लागते ती सीता आणि ती द्रौपदी तर वाचली पण अशा या कलियुगातल्या त्या अनेक द्रौपदींचा त्या सीतेचा काय माझे प्रश्न तर अगणित आहेत पण हा पोकळ समाज माझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर कधीच नाही देऊ शकणार धन्यवाद अप्रतिम पूजा ब गटातून येत आहे कुमारी स्वामिनी तिवारी नमस्कार मी कुमारी स्वामिनी शीतल कुमार तिवारी आज या व्यासपीठावर विषय मांडतो हे जीवन सुंदर आहे प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना प्रश्न पडतो की जीवन म्हणजे काय जीवन म्हणजे काय जीवन म्हणजे ती अशी गोष्ट आहे जिच्यामध्ये खूप काही येऊन जात जसं कधी आनंद तर कधी दुःख जर आपल्या आयुष्यामध्ये सारखा आनंद येऊ लागला तर आपल्याला त्या गोष्टीची किंमत नसते जर मी वक्तृत्वाच्या शब्दात सांगायला गेले तर अत्यंत महागडी कधीही न परवडणारी अर्थाच्या गोष्टीची हानी करून न निघणारी अशी गोष्ट किती उरली आहे कसलाही अंदाज नसताना आपण जेव्हा हे मार्ग उधळत असतो ते म्हणजे जीवन होय जीवन हे खूप सुंदर असतं जसं छोट्या छोट्या गोष्टी करून आनंद घेणं तर कधी घाबरणं जसं विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसावं समोरून जाताना विंचू दिसावा त्याला मारण्यासाठी दगड उचलावा दगडा खालून साप निघावा त्याने आपला पाठलाग करावा पळताना ठेस लागून विहिरीत पडावं त्यात मोठी मगर असावी अशा वेळी एखाद्या फांदीचा आधार घेऊन वर येण्याचा प्रयत्न करा तर वरती चिडलेला वाघ दिसावा त्याच्या भीतीने फांदीवरचा हात सुटावा फांदीवरील मधमाशांनी भडका करावा आणि फांदीवरील मधमाशांचा कोणी पडणारा हे तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा हेच आहे जीवन बघायला गेलं तर आयुष्य हे सोपं असतं जगायला गेलं तर दुखत हे सुख असतं चालायला गेलं तर निकारे हे पुरे होतात तोंड देता आलं तर संकट हे दूर होतात नशीब कोणी लिहित नसतं नशीब आपल्याच हातात असतं येताना काही आडलेले नसतं जाताना काही न्यायचंही नसतं मग हे जीवन जगायचं तरी कुणासाठी आपल्यासाठीच आपल्या स्वकीयांसाठीच ना मग हे जीवन आहे खुलून जगा आपण म्हणतात ना की हे माझं जीवन
की लाईफ जीवन हे सुंदर आहे. जर आपण आज हे जीवन सुंदर आहे या ओळीचा अर्थ खरंच जाणून घ्यायचा असेल तर ऐका. सुख भोगता कधीही येईल पण तुम्हाला जीवन जगता आलं पाहिजे. पाप तर काय कुणीही करतं पण पुण्य करता आलं पाहिजे. दाट तर काय कुणीही राहत पण झुकता आलं पाहिजे. शहाण्या तुसून घेऊन वेळ होता आलं पाहिजे तर तुझी कशाच्याही भोई ना पडता. आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पण तरीही काही लोकांना या सुंदर जीवनाचा कंटाळा आलेला असतो. ते का हो त्यांना अजून मानव जीवनाची किंमत कळालेली नाही का. म्हणून जन्म घ्या प्रश्नांची उत्तरे शोधा सापडलीच तर सांगा. जसं मानसशास्त्राने शोध लावलाय आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जर तुम्ही तसा शोध लावला तर काय होईल. आपलं जीवन अधिकच सुंदर होईल ना. कारण आजवर या जगतामध्ये काहींना माहीतच नाही की जीवन म्हणजे काय. काहींना असं वाटतं की अभ्यासातच जीवन आहे. तर काहींना असं वाटतं की पैसे कमवण्यातच जीवन आहे. तर काहींना असं वाटतं की आपणास या जीवनामध्ये काही बनायचं आहे. तर हे म्हणजे जीवन नव्हे. जीवन म्हणजे ती अशी गोष्ट आहे जी देवाने आपल्याला भेट दिली आहे. या जीवनामध्ये आपल्याला एक स्वतःची जागा एक स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. जसं आजकालच्या जगामध्ये आपण बघतोच आहोत अवघ्या 13 वर्षांच्या बालरूपी रूपाने 100 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल करत आहे. तसंच आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपतीच्या पदावर आहे. असं जर तुम्ही केलं तर काय होईल. आपल्या जीवनदात्याला या समाजाला अधिकच सुंदर वाटेल ना. आणि हो हे जीवन एका मडक्यासारखं. जसं कुंभार या मडक्याला घडवतो तसं जर जीवनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा समाज ही प्रकृती आपले पालक आपले शिक्षक मित्र मैत्रिणी हे पण तर आपलं जीवन सुंदर बनवणारे कुंभारच आहे ना. जसं आपणास एखादी गोष्ट कोणी भेट दिली तर आपण त्या गोष्टीचा आणि देणाऱ्याचा नेहमी सन्मान करतो. तसं ज्यांच्यामुळे आपल्याला हे सुंदर जीवन लाभले आहे त्यांचे आपण नेहमी सन्मान करायला हवा. ज्यांच्यामुळे आपण सुसंस्कारी सज्जन घडलो आहोत त्यांचे आपण नेहमी ऋणी राहायला हवं. आणि या सुंदर जीवनाचा कधीही कंटाळा वाटू देऊ नये. जर कधी खचलास तर माझ्या या दोन ओळी नेहमी स्मरणात आहे. भिजले जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. हे सामर्थ्य नाशवंत नाही. आणि असं जेव्हा होईल तेव्हा ते जीवन नक्कीच सुंदर आहे. धन्यवाद. आत्मा टाळ्यांची दाद तर द्यायलाच हवी. Recording stopped. कट करते ना तिकडे बिझी झालं.
Meeting has been ended by host. Recording in progress. आपण काय फक्त त्याच्यावर चर्चा झाडीत बसलो संत सांगतात जो झाड लावतो निसर्ग त्यावर कृपेचे छत्र धरतो जो झाड लावतो निसर्ग त्याच्यावर कृपेचे छत्र धरतो जो झाड लावतो निसर्ग त्याच्यावर कृपेचे छत्र धरतो आणि जो तोडतो त्यावर धरतो धरत नाही असं नाही असं मुळीच नाही कारण दोघांनाही समानच माया असते पण माणसाने स्वतःच्या हवेच्या पोटी ते झाड तोडले त्यामुळे त्याला माणूस कारणीभूत आहे ओझोनला छिद्र पडलं कारण माणसानं कारखाने निर्माण केले कारखान्यामुळे प्रदूषण झालं प्रदूषणामुळे तापमान वाढ झाली तापमानामुळे बर्फ वितळायला लागला आणि जर हे असंच चालू राहिलं तर समुद्राच्या पातळीत खूप वाढ होईल आणि जे समुद्राच्या कडाला छोटे छोटे जे देश आहेत ते सर्व पाण्याखाली जातील त्यामुळे माझं एवढंच सांगणं आहे झाडे लावा मित्रांनो धन्यवाद सार्थक पुढील स्पर्धक येत आहे ब गटातून कुमार अथर्व राजेंद्र काळे शुभ सकाळ सुख दुःखात जगता आले पाहिजे सुख भोगता कधी पण येते पण दुःख पचवता आले पाहिजे पाप काय कसंही करता येते पण पुण्य करता आले पाहिजे ताट काय कोणीही राहते पण जरा झुकून वागता आले पाहिजे शहाण्याचं सोंग घेऊन वेळ होता आलं पाहिजे जगण्याच्या लढ्यात उणीव भासते पण ती उणीव भरता आली पाहिजे हास्य आणि अश्रूंचं मिलन करून फक्त जिंदगी जगता आली पाहिजे जीवन खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजे म्हणून याच विषयाला शब्दबद्ध करण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे मी अथर्व राजेंद्र काळे सोमया विद्या मंदिर साखरवाडी विषय मांडतो हे जीवन सुंदर आहे
स्वतःच दुःख विसरून इतरांच्या सुखात सामील होणे आणि इतरांना आपले दुःख कळू न देता त्यांच्या गालावर हसू आणि मनात समाधान आणणे म्हणजे जीवन होय. जीवन ही मानवाला लागलेली अनमोल देणगी आहे. तिचा चांगला उपयोग करणे महत्वाचे आहे. माणसाने फक्त दुःखाचा शोक करत बसू नये तर त्याने एखाद्याचा डोळा व्हावे, तांगड्याचा पाय व्हावे आणि अनाथाचा आधार व्हावे. जीवन जगण्यासाठी फक्त आधार कार्डची गरज नव्हे तर खरी आधार देणाऱ्या माणसांची गरज असते. म्हणून दुसऱ्यांना आनंद द्यावा, दुसऱ्यांसाठी जगावे, सुखी संतोषाने यावे, दुखी विषादान न भादावे, लाभ लाभ नजरावे मना माझे. ज्ञानेश्वरांची ही होवी माणसाने कायम डोळ्यासमोर ठेवावी. ज्या दिवशी सुख येईल त्या दिवशी फुलफुल लावू नये आणि ज्या दिवशी दुःख येईल त्या दिवशी उदास राहू नये. सुख आणि दुःख हे दोन्ही येते, स्वीकारावेच लागते. म्हणून सत्य स्वीकारा, परिस्थितीला दोष देऊ नका. स्वतः स्वतःशी स्पर्धा करा की कालपेक्षा आजचा दिवस चांगला कसा जाईल. देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले, फक्त एक अट घातली, जो झिजेल तो चमकेल. प्रयत्न आणि मेहनत यांच्या जोडीला पॉझिटिव्ह एनर्जीची साथ असेल ना तर यू विल रॉक द वर्ल्ड. जीवन हे खराब नसते, वेळ खराब असते आणि हे ज्याला कळालं ना की हे जीवन सुंदर आहे. पण असे कितीतरी व्यक्ती आहेत जे आपल्या जीवनात आत्मघात करतात. उदाहरण म्हणजे लाखो जीव घेणाऱ्या फ्लोर हिटलरने आत्महत्या केली. सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करतात. पण असे कितीतरी माणसे आहेत जे आपल्या शेवटच्या आयुष्यात डोळ्यातून येणाऱ्या पाण्याला कृतीशीलतेची वाट दाखवतात. मग याच एक उदाहरण म्हणजे धर्मवीर भाऊराव पाटील. हे कधी काळी आत्महत्येच्या वाटेला गेले होते. तीच व्यक्ती शिक्षण ही बंदखोरीची कुराड आहे असं म्हणत कितीतरी विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं करतात आणि मग येथून सुंदर अशा जीवनाची सुरुवात होते. मग या जगात जगत असताना स्वतःवरती प्रेम करणे, मनमोकळे हसणे, बोलणे, वागणे हे तितकेच महत्वाचे आहे. सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राखच उरते पण त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही. तसंच मनुष्य देहाचं, जोपर्यंत जिवंत आहोत चांगलं जगा, कारण जीवन हे एकदाच आहे, जीवन हे पुन्हा पुन्हा नाही. आणि जीवन खूप सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवा. जाता जाता मी एवढंच म्हणेन, जाने कैसी शोहरत पर आदमी को नाज है, जाने कैसी शोहरत पर आदमी को नाज है, जो आखिरी सफर के लिए भी औरों का मोहताज है, जो आखिरी सफर के लिए भी औरों का मोहताज है. धन्यवाद. जोरदार टाळ्या झाले पाहिजे. शाळा क्रमांक 5 आत्मा मलिक मिलिटरी सेमी गुरुकुल कोकम ठाण अ गटातून कुमार सिद्धेश्वर जाधव. आत्मा मलिक, सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान झालेले प्रमुख पाहुणे यांच्या सर्वांच्या हृदयात नांदणाऱ्या त्या परमपिता परमेश्वराला माझा साष्टांग दंडवत प्रणाम. विद्यार्थी मित्रांनो, जेथे स्त्रीची पूजा केली जाते असे मानतात, जेथे स्त्रिया खुश आनंदी राहतात त्या ठिकाणी सर्व क्रिया ह्या सफल घडतात असे वैदिक काळापासून मानत आले आहे. विद्यार्थी मित्रांनो, यत्र नारेस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र येतास्तु न पूजन्ते सर्वस्तात्रा फलाक्रिया असे मानसमृतीत म्हटले आहे की ज्या ठिकाणी स्त्रियांना मान दिला जातो, स्त्रियांचा अपमान केला जात नाही त्या ठिकाणी सर्व क्रिया या सफल घडतात. परंतु त्या उलट ज्या ठिकाणी स्त्रियांना अपमानित केले जाते, स्त्रियांना कष्ट दिले जाते त्या ठिकाणी सर्व क्रिया विष्फळ होतात, सर्व क्रिया ज्या सफल होत नाहीत असे म्हणायला चांगले वाटते. पण खरंच असं आहे का? आपण जर 10,000 वर्षापूर्वीची स्त्री पाहिली तर त्यावेळी स्त्रियांच्या स्थितीवरून देशाचा सांस्कृतिक व बौद्धिक स्तर समजतो. मला एक पुरातन काळामधली गोष्ट आठवते. भस्मासूर नावाचा अतिशय भयानक असा राक्षस, तो राक्षस भगवान शंकराची पूजा करतो आणि त्यांची आराधना करून तो त्यांना प्रसन्न करून घेतो. भगवान शंकर हे प्रसन्न झाल्यावर तो त्यांना असा वर मागतो, मी ज्याच्या देखील मस्तकावर हात ठेवी तो भस्म व्हायला हवा. मग असा वर घेऊन तो अतिशय घमेंडी मध्ये जातो व पृथ्वी लोकावर राज्य करण्याचा त्याची इच्छा तो मनामध्ये आणतो व साधू संतांना तो भस्म करायला सुरू करतो. परंतु त्याला आपल्या शक्तीचा अतिगर्व होतो व तो पूर्ण ब्रह्मांडावर राज्य करण्याची इच्छा मनामध्ये बाळगतो व देवलोकाच्या दिशेने अतिक्रमण करतो. देवलोकाच्या दिशेने जात असताच ही वार्ता विष्णुदेवांना समजते.
व ही वार्ता विष्णुदेवांना समजतात. विष्णुदेव हे एका सुंदर मृत्तिकेचे रूप धारण करतात व ज्या मार्गाने भस्मासूर जाणार आहे त्या मार्गामध्ये नृत्य करायला सुरू करतात. ते नृत्य भस्मासूर पाहतो व तो देखील मोहित होऊन त्यामध्ये समाविष्ट होतो. त्यामध्ये समाविष्ट झाल्यानंतर भगवान विष्णू हे नृत्य करत असताना आपल्या स्वतःच्या मस्तकावर हात ठेवतात आणि हे पाहून तो भस्मासूर देखील आपला हात आपल्या मस्तकावर ठेवतो व तो स्वतः मात्र भस्म होतो. या ठिकाणी एका स्त्री रूपाचा विजय होतो. माणूस एवढेच नाही तर शतपथ ब्राह्मणामध्ये सांगितले आहे, नारी नरक आधा आत्मा आहे, नारी के विना नरक जीवन अधुरा आहे. या पूर्णतेला पूर्ण करण्यासाठी व तसेच या संसाराचा गाडा पुढे चालवण्यासाठी आपल्याला स्त्रीचं असणं फार गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे वैदिक काळामध्ये स्त्रीला देवीचा दर्जा दिलेला आहे. ऋग्वेदामध्ये स्त्री ही महान पतिव्रता व धर्मपालन करणारी होती. त्यामुळे पती देखील स्त्रियांच्या इच्छेचा व स्त्रियांच्या स्वातंत्र्यतेचा सन्मान करणारा होता. विवाहासाठी स्त्रियांची वधूची म्हणजेच कन्याची इच्छा सर्वोपरी होती. त्यामुळे तरी देखील स्त्री ही आपल्या वडिलांची इच्छा सर्वोपरी मानून वडील जसा वर सुचवतील त्या वराशी ती विवाह करत होती. मला इतिहासामधल्या अशा काही गोष्टी आठवतात. रामायण घडले ते सीतामातेमुळे, महाभारत घडले ते द्रौपदीमुळे, असे असंख्य उदाहरणं आहेत. परंतु शोचंती जामयत्र विनाशस्य शिशु तत्कुलम न शोचंतु यत्र ना वर्धते तद्धि सर्वदा. विद्यार्थी मित्रांनो, या श्लोकाचा अर्थ ज्या कुळामध्ये स्त्रियांना सन्मान दिला जातो, ज्या कुळामध्ये स्त्रियांना कष्ट दिले जाते, त्रास दिला जातो, त्या ठिकाणी त्या कुळाचा नष्ट होतो. परंतु या उलट ज्या ठिकाणी स्त्रियांना सन्मान दिला जातो, स्त्रिया प्रसन्न मनचित्ताने राहतात, ते कुळ हे समृद्ध होते. आपण स्त्रियांची प्रगती ऐकत असताना त्यांची वैदिक काळापासून ते आजपर्यंत कशी प्रगती झाली हे पाहणे देखील गरजेचे आहे. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. अशा प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनामध्ये व यशामध्ये एका स्त्रीचा महत्वाचा स्नेहाचा वाटा आहे. आपण अशा स्त्रियांना माझा मानाचा मुद्रा. वैदिक काळापासून अग्रेसर असणारी स्त्री आज जगभरामध्ये पुढे जात आहे. परंतु मी शेवटी जाता एवढेच बोलू इच्छितो. श्री या सर्व स्त्रियांच्या चरणी माझं साष्टांग विनम्र अभिवादन. धन्यवाद. आत्मावली. धन्यवाद सिद्धेश्वर. आता येत आहे ब गटातून कुमार कृष्ण आहे. आत्मा मालिक. माझे नाव कृष्ण दत्तात्रय. निसर्ग म्हणजे नातं, विश्वातच आणि मनातं. निसर्ग म्हणजे पाऊल यशाच्या लगलगत्या पारंगातं. निसर्ग म्हणजे विश्वास चराचरातल्या सौंदर्याचा. निसर्ग म्हणजे अर्थ जीवनाचा व जगण्याचा. होय, अगदी खरं आहे. आजच्या 21व्या शतकात मानवाने बुद्धीच्या जोरावर व विज्ञानाच्या सैन्य एक प्रगतीपथ आखत आकाशाला दुरुस्ती घातलेली आहे. आणि हे सामान्य माणूस जमिनीपासून तर अवकाशापर्यंत प्रवास सुकर व समृद्ध होत असेल तो फक्त निसर्ग देवतेने. मानवाच्या ज्या गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा या ज्या गरजा आहेत त्या निसर्ग देवतेने अगदी कटाक्षपणे पूर्ण केलेल्या आहेत. व याच निसर्गाचे सर्वजग करण्याचे कर्तव्य हे मानवाचे आहे आणि ते मानव विसरत आलेला आहे. म्हणूनच मी म्हणतो आजच्या 21व्या शतकात पाणी वाचवा, पाणी आडवा, झाडे लावा, निसर्गाचे सर्वजग करा हे निसर्गाचे कर्तव्य आहे आणि हे मानव विसरत आलेला आहे. म्हणून वृक्ष, वल्ली, आमा, सोयरे, वनचरे या सुंदर ओळी जेव्हा कानावर पडतात तेव्हा या ओळीमधून हे जाण नेमके
मनुष्याच्या जीवनात काय काय करू शकते आपल्याला दिसून येते. यावरून मला एक प्रसंग आठवतो. एकदा एक मुलगी तिच्या बाबांसोबत मंदिरात येते. ती मंदिरात आल्यावर तिच्या बाबांना एक प्रश्न विचारते की बाबा आपण आपल्या मनातले सर्व काही देवाला सांगतो पण देव आहे तरी कुठे. त्यावर तिचे बाबा सांगतात की देव मंदिराच्या गाभाऱ्यावर आहे गाभाऱ्यात आहे. ती म्हणते अगदी बरोबर. तिने दिलेले उत्तर या विषयाला अगदी स्पर्शक आहे असे मला वाटते. ती म्हणते देव मंदिराच्या गाभाऱ्यात मर्यादित नाही तो चराचरात सामावलेला आहे. कारण बाबा आपण जेव्हा जीवनाची रूपरेषा रखरखत्या उन्हात आखत असतो तेव्हा या तळकत्या उन्हात जे दाण आपल्याला सावली देते तेव्हाच मला देव भेटल्यासारखं वाटतो. हे सगळे खरे आहे. निसर्ग देवता पाणी फुले पक्षी हवा यामध्ये सामावलेले आहे आणि हेच मानवी मूळ घटक आहे व यावर मानवी जीवन उभारलेले आहे. अशा प्रकारे निसर्ग आपल्याला भरभरून देते व निसर्गाची सर्वज्ञ मानव करतो का हा आपल्या समोर प्रश्न उभा राहतो. एका झाडाचा विचार केला तर ते झाड आपल्याला सेकंदाला जगवतो. ते झाड आपल्याला सेकंदाला स्वप्न पाहायला शिकवतो आणि माणूस स्वतःच्या भौतिक सुख सुविधांसाठी त्या झाडाची वृक्षतोड करतो जंगल तोड करतो. व आता नुकतीच आलेल्या कोरोनाने हे आपल्याला समजून दिले ऑक्सिजन किती महत्वाचे आहे. याची जाणीव करून दिली. व जाता जाता मी एवढीच म्हणतो झाडाविना ढग गेले ढगाविना पाणी गेले. झाडाविना ढग गेले ढगाविना पाणी गेले. पाण्याविना शेती गेली शेतीविना समृद्धी गेली. समृद्धीविना सारे हवालदार झाले इतकेच हवे तर वृक्ष अनर्थ केले. म्हणून तर हा निसर्ग कोपला याची जाणीव ठेवा. त्यासाठी संदेशा झाडे लावा झाडे जगवा आत्मा म्हणून झाडच पाहिजे. शाळा क्रमांक 6 आत्मा मलिक इंग्लिश मीडियम गुरुकुल ज्युनियर कॉलेज कोकण ठाण अ गटातून येत आहे कुमार कल्पेश जयवंत देशमुख. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काही पडो गलत्या मातीचा जडो विषय सर्वता अनावडो शुभ सकाळ. माझे नाव देशमुख कल्पेश जयवंत. आज मी तुम्हाला सुसंगती सदा घडो या विषयाची थोडक्यात माहिती देणार. कवी श्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिलेल्या त्या पंक्ती जीवनाची एक दिशा दर्शवतात. आपण ज्या परिस्थितीत राहतो ज्याच्या सहवासात राहतो आपला जीवनाचा परिणाम तसा घडतो. आपण ज्याच्या संगतीत राहतो त्यांचे राहणीमान त्यांचे विचार त्यांचे गुण दोष यांचा परिणाम नकळतपणे आपल्या स्वभाव घडवणार होत असतात. सुगंधी फुलांनी ओझळ भरलेली असेल तर त्याचा परिमल आपल्या सोबत असेल. या उलाटे गाभ्याची गोळीबार घाल तर त्याचा उग्र इष्टतर्फ आपल्या सोबत असेल. म्हणजे संगत जसे असेल तुम्ही तसे विकसित होणार. बाह्य वातावरणाच्या संगतीचा परिणाम आपल्या अंतर मनावर होत असतो. बापूजींनी म्हटले तुला मत देखो तुला मत सुनो तुला मत कहो. वाईट प्रवृत्ती पासून स्वतःचा बचाव केला पाहिजे. दूरदर्शनाच्या कार्यक्रमासंबंधी दोन गोष्टी निश्चितपणे समोर येतात. दिवसभर फिल्मीवर रिमिक्स गाणी उत्ता आणि दृश्य विभिन्न सणात गाणी बघितल्यास त्याचा वाईट परिणाम नक्कीच कोणा मनावर होतो. कारण जगात जे जे चांगले आहे पवित्र आहे मंगल आहे त्यांचे सुपरिणामही चिरंतन आहे मंगलकारी आहे. चांगले विचार कानावर पडत असतील तर मनाचा विकास योग्य दिशेने होईल व जीवनाची वाटचाल सुकर होईल. पेराल तसे उगवते ऐकाल तसे बनवते पहाल तसे कराल घ्याल तसे व्हाल घ्याल तसे व्हाल. कुमार वयात मुलाची संगत कशी आहे हे फार महत्वाचे. या वयात वातावरणाचा संगतीचा पगडा मनात खोलवर रुजतो त्याचा पडसाद जीवावर उमटतात. गुणी मुलाची संगत प्रगतीकडे नेते सुसंगत अधोगतीकडे नेते. आजच्या समाजात चित्र विदारक आहे. युवक मदिरा मद्राशी गर्दे यांचा विकास दुपटला जात आहे. अपराधींची मालिका गुन्हेगारी जीवन कैद होत आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. वेळेच स्वतःला सवारून वाईट दोषाला लाटाडून चांगल्या सहवासात राहा चांगल्या सहवासात राहा. निरीक्षक देख बाळगा त्यातून चांगलं तेवढंच घ्या वाईट सोडून द्या. असंघाशी संघ प्राणाशी गाठ तू संगत कधी जीव गेली खरे नाही वेळ येतात. कारण कोरड्या बरोबर बोलले जाते एका शब्दावर
करीत आहे असेच जग म्हणे, तरी तो मद्यपान करीत आहे असेच जग म्हणे. तुम्ही कोणाबरोबर उठता बसता, कोणाबरोबर येता जाता, तुम्ही तसे असता. तुमच्याकडे पाण्याचा जगात दृष्टिकोन आहे पण नकारता येत नाही. संस्कार हे जीवनाची दिशा ठरवतात आणि हे संस्कार संगतीतून जन्म घेतात. तापलेल्या लोखंडावर पडलेला पाण्याचा अस्तित्व राहत नाही. कमळाच्या पानावर पडलेला पाण्याचा थेंब मोत्यासारखा शोभतो. ज्ञान देवाच्या सहवासे नामदेव असेल तर नामदेव झाला. सुसंगत सत्कृत्याकडे नेते. परीस लोखंडाचेही सोने करतो, परीस लोखंडाचेही सोने करतो. फुलांच्या हारांमध्ये असणारा साधा दोराही देवाच्या अंगी फुलांबरोबर स्थान प्राप्त करतो. मोक्ष प्राप्तीसाठी साधू संत सज्जन यांचा सहवास आवश्यक आहे. चांगला विचार मला सुचतात, मला शांती मिळते, मला शांती मिळते. जीवनाकडे उद्धार व परोपकारी दृष्टीने बघायला समजते. अथांशात उद्धार एकाच संगत मनाचे तारा झटकारून प्रसन्न सूर चढतात व आनंद वेगळाच. अशी संगत हवी जी भरभरून सुटते, क्षणभराचे नाही तर जीवनभराचे. कारण संगत मनात उठते तिचे परिणाम जीवभर जातात, तिचे परिणाम जीवभर जातात. संगत असा रंग जगात गुण दुर्गुण सज्जन दुर्जन दोन्ही आहे. दृष्टिकोन ठेवून काय निवडावे, स्वतःला कसे सवारावे हे आपल्या हातात आहे. आपले स्वभाव चांगले घडत गेले स्वतः सुखी राहून दुसऱ्याला सुख देता येईल, स्वतः सुखी राहून दुसऱ्याला सुख देता येईल. धन्यवाद. अतिशय सुंदर कल्पे. ब गटातून येत आहे कुमार अजित संजय चौरे. शुभ सकाळ माझ्या बालमित्रांनो, माझे नाव चौर्याजी, मी आता 8वी मध्ये शिकतो. मी आज तुमच्या समोर हे जीवन सुंदर आहे या विषयावर बोलणार आहे. मरता केव्हा येत पण जगता आलं पाहिजे, सुख भोगता केव्हा येत पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावा म्हणून काय झालं, कर्तृत्व उजाडता आलं पाहिजे. रंग गोरासला म्हणून काय झालं, मनातील काळजी काढता आली पाहिजे. यशाने माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. मिळालेले यश आज समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे. त्यात काय कोणीही राहता पण चुकून वागता आलं पाहिजे. हे जीवनात लागते ती सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे. शाण्याचं सोंग घेऊन वेड होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईची उणीव कायम असेल ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे ते भरभरून जगता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे ते भरभरून जगता आले पाहिजे. मित्रांनो, जीवनात किती तर प्रश्न वेढून असतात. कधी उत्तरे सापडतात कधी नाही, कधी तडजोडी होतात कधी कुठता सुटत नाही. बघून दोरच काबून टाकण्यात परिवर्तन होते. तुटलेले दोर आयुष्यभर रुतत राहतात ते एक वेगळे, आणि कधी कधी तेच तुटलेले दोर गाठी बांधून जोडल्यावर गुजार म्हणतात तसं. मैंने तो एक बार बुना था एक ही रिश्ता, मैंने तो एक बार बुना था एक ही रिश्ता, लेकिन उसकी सारी गिरे सब दिखाई देती है या झुलाए अशी गोष्ट असते. कोणाचे जगणे कोणाला कधी काय शिकून जाईल किंवा कोणाला किती धडे मिळाले तरी तो कसा कोरा करीत राहील हे सांगता येत नाही. त्रेसपणे सारे पाहिले की केवळ एक हसू पोटावर येते आणि वाटते की जीवाच्या खरंच किती चिवट असते. यातच तर आहे ना मग आयुष्य नुसतेच गोडगोड असते. तर म्हणजे ताटात पाच वाट्या त्या सारे गोड पदार्थ आणि साखर भात शिवाय पुरणपोळी असा भेद रोजच खाव घातला तर एक दिवस फार तर बरे वाटते. रोजच्या जगण्याला लागवत नाही का संकटे अडचणी नैराश्य दुःख सुख आनंद या सगळ्या प्लेअर्समुळे जगण्याला तव आहे. कधी कधी दुःख लांबते तर कधी नैराश्य मान्य आहे पण तेही कधीतरी संपायचे. जसे सुख कायम असते तसे दुःखही उरलं सुखावून दुःख अधिक शहाणे आणि डोस बनून सोडते आपल्याला. मग त्याला गुरु म्हणावे आणि शहाणे व्हावे. जोडावा देखणे कार्तिकातल्या कोवळ्या उन्हा इतके आश्वासक मैत्र आणि सुखाचा एक ग्रासही त्यांच्या वाचून कल्पिले अशक्य होईल. यशाच्या प्रसंगाचा ज्यांचा कौतुकाचा एकाच कटाक्ष आभा एवढा वाटेल आणि दुखत्या क्षणाला ज्यांचे खंबीर आज अगत सुधारतील सुखाई. काही पिकलेले वटलेले खोड असतात अतिव गोड्याने बनलेली चालताना सुधारावा त्यांचा शिदोरी सारखा जीवन अनुभव आणि ठेचा लागला तर त्यांच्या बटव्यातल्या रक्तचंदी बावीचा लेप घ्यावा लावून आदर वाटतो की
कधीच सोडत नाही. मला फार फार आश्वासक वाटते. ही कविता प्रवास आहे आणि तो करायचाच आहे. तरी मध्ये मध्ये थकवा घालवायला अशा सावलीच्या जागा आपल्या जवळ हव्यात जिथे सारा भार उतरून क्षणभर हसता येईल आणि पुन्हा निग्रहाने भवसागर पार करता येईल. प्रत्येकाला जरा पोचतातच आणि प्रत्येकाला वसंत बोलातच. जे जसे आले तसे त्या त्या वेळेस ठिकाणी येऊन निराय काय करायचे असते. बाकी फारात गळत नसले तरी हे जीवन किती सुंदर आहे हे मात्र कळते. दादा दादा मी एवढं सांगू इच्छितो आयुष्य खूप सुंदर आहे ते भरभरून जगता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे ते भरभरून जगता आलं पाहिजे. धन्यवाद. खूप छान अजित. बाय. रेकॉर्डिंग स्टॉप्ड. Recording in progress. नमस्कार. मी दिव्य गुरुकुल कोकण खानची विद्यार्थिनी. आज आपल्या समोर विषय मांडत आहे वैखरीचे वारकरी विचारांचे सहकारी लोकमान्य टिळक. दशक शतक ज्यावेळी फ्रान्समध्ये फ्रेंच राज्यक्रांती स्वेडेनच्या सारख्या देशामध्ये रशियन राज्यक्रांती व अमेरिकेमध्ये अमेरिकन राज्यक्रांती होते. त्यावेळी ब्रिटिशांच्या दुर्मिळ राजकारणाला आळा घालण्यासाठी भारतात देखील गालादी गटाचा उदय होतो. युरोपात असलेले विस्तारते एकीकरण अमेरिकेतील जात्रेचा यांनी चालवले. लोकशाहीचे धोरण त्यावेळी भारतामध्ये लोकमान्य टिळक नावाच्या नवसूर्याच्या नेतृत्वाखाली आझाद भारताचे विचारांचे वारे वाहू लागले. त्यातच त्यांनी केलेले काही
प्रतीक्षा टाळ्यावर जाऊ द्यात. ग गटातून येत आहे कुमारी दीक्षा शांताराम शिंदे. उपस्थित सर्वांनाच माझा मनपूर्वक नमस्कार. जशी कशी होते हो मानव हा जेव्हा माणुसकीच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचतो तेव्हा त्याचा सामाजिक विकास होतो. त्याचे तो वैचारिक विकासाला गवसणी घालतो व नैतिकतेचा वाटसूर होतो व राजकीय परिष्ठा बनतो. परंतु मित्रांनो झाले उलट. विचारात गुर फुटलेला व्यक्ती ज्यावेळी धर्माच्या अंधालोकीकरणात फसतो त्यावेळी त्याला पाजलेल्या धर्मनिरपेक्षा त्याच्या अमृत तेव्हा धर्म नावाची ऑफरची गोळी होते. हे आम्हाला कळत नाही आणि पुन्हा परिस्थिती निर्माण होते ती म्हणजे जगाला मानवतेचा धर्म सांगण्याची व समजवण्याची. आणि या धर्माचा दागा करण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. नमस्कार, मी शिंदे दिशा शांताराम, आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोपरठाणची विद्यार्थिनी. आपल्या समोर विषय मांडत आहे खरा तो एक धर्म. मित्रांनो, साने गुरुजी लिखित खरा तो एकीची धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणजे काय? तर धर्म हा मानवतेचा सागर करणारा असला पाहिजे. धर्म ही माणसाचे जीवन जगण्याची विशिष्ट पद्धती आहे. धर्म ही मानवाची प्रेरक शक्ती आहे. इतकं काय तर धर्म ही जगाची सांस्कृतिक ओळख आहे. परंतु रसिक श्रोते हो, ज्यावेळी धर्म चौहाट्यावर होतो त्यावेळी इस्रायल मधील पॅलेस्टाईन लोकांचा प्रश्न, अमेरिकेतील कृष्ण वर्णींचा प्रश्न, इराण इराण मध्ये शिया सुन्नींचा प्रश्न व भारतात आढळणाऱ्या वर्ण व्यवस्थेचा प्रश्न ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी जगाला युद्ध होते नाही तर शांततेच्या बुद्धाचा संदेश देण्याची गरज वाटते. दोस्तांनो, काल मार्क्स व जगावर हुकूमत गाजवणाऱ्या अडॉल्फ हिटलर धर्माला आपली गोळी मानतो त्यावेळी प्रश्न मिशिगनमधील भोंग्यातून व मंदिरातील चालीसावर येऊन ठेवतो. त्यावेळी गोंधळकांड, मालेगाव हिंसाचार, दंगली सारखे प्रश्न निर्माण होतात. अगदी संतांनी पेरलेला विवेकवाद व विचारवंतांनी रुजवलेला नैतिक विकास आम्ही कधी स्वीकारला नाही. परंतु संतांना विचारवंतांना आम्ही माझ्या धर्मात वाटून घेतले म्हणून म्हणावं असं वाटतं. मंदिर मस्जिद गुरुद्वार बाट दिए भगवान को, मंदिर मस्जिद गुरुद्वार बाट दिए भगवान को, बाट बाट कर क्या बाटोगे, ना बाटो इंसान को ना बाटो इंसान को. लाल खूप झालेला सूर्य कधी म्हणत नाही की मी हिंदू आहे व हिरवीशार पांढर केलेली धरती कधी म्हणत नाही की मी मुस्लिम आहे. तर मानवतेला धर्मानुसार ओळखणारे आपण धर्म हा भीती निर्माण करण्यासाठी नाही तर भीती नष्ट करण्यासाठी आहे. जगाला प्रेम अर्पण करणे हा धर्माचा मूळ हेतूच आपण विसरत चाललो आहोत. तुझा धर्म श्रेष्ठ की माझा धर्म श्रेष्ठ असा वाद पाडू लागला. अखंड भारतीय स्वातंत्र्य जाऊ लागला. राष्ट्रीय गीत म्हणण्याची शक्ती केली जाऊ लागली. काही अल्प बुद्धीच्या विचारकांना राष्ट्रध्वजाला सलामी देण्यास वाटू लागली. जात पात पंथाला धुमारे फुटले. कुणीतरी पुतळ्याची विटंबना करतो तर कुणी मंदिराच्या कळसावरून तर कुणी मशिदीच्या चाबृत्यावरून प्रश्न करतो. त्यामुळे उठलेला हिंसाचार हा मानवतेपेक्षा धार्मिकतेचा जास्त होतो. परंतु मित्रांनो, सर्व धर्माची सार एकच असताना या जात पात पंथ व धर्माच्या सुली कशासाठी? हा प्रश्न जेव्हा तुम्हा आम्हाला पडतो तेव्हा आपल्या सर्वांना पुन्हा साने गुरुजीच्या एक भावनेच्या कवितेची नव सूर्याची गरज निर्माण होते. इतकेच काय तर काही समाज मंडप व राजकारणी लोक आपल्या श्रेष्ठत्वासाठी या धर्माचा आधार घेतात व धर्मनिरपेक्ष राष्ट्रात दंगली देखील सुरवतात. म्हणजेच काय? जंगल कैसे जला यह सोचने की वजह यह सोचो की बंदर के हाथ में माचिस किसने दी यह सोचने की ज्यादा जरूरत आहे. त्यावेळी आमच्या देशाची लोकशाही खरोखर संकटात येते का? हा प्रश्न आम्हाला तुम्हाला निर्माण होतो. आणि म्हणूनच धर्माच्या नावाखाली दंगली नको, महापुरुषांची रंगाची झेंड्याची वाटणी नको. अरे धर्माच्या नावाखाली वाटायचं असेल तर वाटा. भुगलेल्या पोटांना भाकरी आणि उघड्या अंगांना कपडे, कारण तोच खरा धर्म आहे. समता व समानताच खरा धर्म आहे. महात्मा फुले यांनी आपल्या जीवनाच्या अखेरीस लिहिलेला हा सार्वजनिक सत्यधर्म नावाच्या ग्रंथात ते म्हणतात की रंजलेल्या गांजलेल्यांना आपले मानणे खरा धर्म आहे. ही कबीराची शिकवण आता मनात मनात रुजवायला हवी. सर्व धर्माचे आदर्श तत्वे अंगीकरणाऱ्या साधू संतांची शिकवण व धर्म कोणता होता? देश सेवेला वाहून नेणाऱ्या समाज सुधारकांचा धर्म कोणता होता? 1857 उठावात व 1942 साली जो आंदोलनाशी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा धर्म कोणता होता हे माहित आहे तुम्हाला? या सर्वांचा धर्म एकच होता, तो म्हणजे मानवता. आम्ही सर्वांनी धर्म वाटून घेतले पण शरीरातील वाहणाऱ्या लाल रक्त एकतेचा रंग बदललेला नाही. कारण मानव एकच आहे व धर्म सुद्धा एक आहे, फक्त आपण त्याच्या विभागणी केली आहे. त्यामुळे मानवता हा धर्म कुठेतरी हरवत चाललेला आम्हाला दिसून येतो. त्यावेळी आम्हाला कवी मंगेश पांडवकरांची कविता आठवते. ते म्हणतात, गर्दीत माणसांचा माणूस शोधतो मी, शेवटी जाता जाता व विचारवंतांची रजा घेताना मला एका कवीच्या काही ओळी आठवत आहे. पर्वतांना दूर हारे, वादळांना दूर हारे, भरले विदार माझे मानवांना आते यारे. आत्मा मालिक धन्यवाद. फारच सुंदर दीक्षा, टाळ्या होऊन जाऊ द्या. शाळा क्रमांक 8 आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण अ गटातून येत आहे कुमारी दिशा राहुल अहिरे. Thank you.
गुरुदेवांना म्हणाला, गुरुदेव आपल्या बगीचातील फुलं एकच माळ्यात फुलतात, त्यांना फुलवणारा माळी पण एकच आहे, पण एक फूल एखाद्याच्या हातून मैदावर वाहिले जाते तर एक फूल देवाच्या गळ्यात माळ बनून जाते. मैदाचे फूल पेटवले जाते पण देवाच्या गळ्यातील मात्र निर्माल्य बनून पवित्र समजले जाते, असे का? यावर असून गुरुजी म्हणाले, तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे आणि कुठे आहात हे तुम्ही कोणाच्या संगतीत आहात यावरून ठरते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ढेकणांच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. अर्थात ढेकणांची संगती जर झाली तर कंधाराचा हिरा सुद्धा भंग पावतो, तसेच कुसंगतीने साधूचे सुद्धा पतन होऊ शकते, आणि म्हणूनच आयुष्यात सुसंगती खूप महत्वाची आहे. नमस्कार, मी दीक्षा राहुल आहे, आत्ममालिक इंटरनॅशनल स्कूल इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. आज तुमच्या समोर विषय मांडते आहे, सुसंगती सदा घडो. सुसंगती सदा घडो, सुजन्य वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. कवी श्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिलेल्या या पंक्ती जीवनाचे दशा दर्शवितात. आपण ज्यांच्या संगतीत राहतो त्यांचे विचार, त्यांचे राहणीमान, त्यांचे गुण दोष यांचा परिणाम नकळतपणे आपला स्वभाव घडवण्यावर होत असतो. तुम्ही कोणाच्या संगतीत आहात यावरून तुमचे चारित्र्य व्यक्तिमत्व ठरत असते. सुसंगती, कुसंगती आणि संत संगती असे संगतीचे प्रकार पडतात. सुसंगती म्हणजे संत संगती, सर्वात महत्वाची आणि श्रेष्ठ. या संगतीने आपल्याला निसंगत्व प्राप्त होते. श्री तुकाराम महाराज म्हणतात, न लगे धन संपदा संत संगती सदा. तात्पर्य असे की सर्व संतांचे म्हणणे एकच आहे, कारण संत हे निष्काम निरपेक्ष आणि लाभाविहीन प्रीती करणारे असतात. त्यांच्या अंतःकरणात छुटली अपेक्षा मोह नसतो, आणि अशा संतांच्या संगतीत आपण गेलो तर आपल्यालाही निर्मोहत्व आणि निसंगत्व प्राप्त होईल. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की अशाच संतांच्या संगतीत मला राहता येईल हे माझं सौभाग्यच म्हणावं लागेल. संत चोखा मेळा म्हणतात, चंदनाच्या संगे बोर्या बाबळी हेकडी टाकली चंदनाची. चंदनाच्या संगतीत बोरी बाबळीतील वाकडेपणा जसा दूर होऊन जातो, अगदी तसेच श्रेष्ठ व्यक्तीच्या सहवासात सामान्य माणूस जरी आला तरी त्याचा काया पालट होतो. मराठीमध्ये एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पावळा बांधला, वान नाही पण गुण लागला. निंबाच्या वेलावर गेलेले कारलं कडू ते कडूच बनत. या उलट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोतीत येऊन गुलामगिरी जगलेले सर्व मावळे आपल्यामध्ये स्वाभिमान जागा करून स्वराज्यासाठी मरायला आणि मारायला तयार झालेच, ते शिवरायांसारख्या परिस्पर झाल्याने. शेवटी म्हणतात ना, पेराल तसे उगवते, ऐकाल तसे बनवते, पहाल तसे कराल आणि घ्याल तसे भाल. सज्जनांच्या संगतीत दुर्जनांचाही फायदा होतो. रामायणाच्या रचना करणारे वाल्मिकी आधी दरोडेखोर होते अशी कल्पना कोणाला येऊ शकते का? नारद मुनींच्या सहवासात वाल्याचा वाल्मिकी झाला, मरा मरा म्हणता म्हणता राम राम जपू लागला. गौतम बुद्धांच्या दर्शनाने अंकुलीमानच्या जीवनात अमूलाग्र असा बदल झाला. लोकांना लुटणे सोडून सन्मार्गाने जीवन जगण्याचा आनंद तो लुटू लागला. असंगाशी संघ प्राणांची गाठ. दुर्जनांच्या संगतीत राहिल्याने नुसतं नुकसानच नाही होत तर प्रसंगी प्राणही गमवावे लागतात. जसे दुर्योधनाचा पक्ष घेऊन मृत्युंजय कर्णाने मृत्यूलाच आवाहन केले. मित्रांनो, सुसंगती म्हणजे दुधात साखर तर कुसंगती म्हणजे दुधात मिठाचा खडा. म्हणूनच चांगले वागा, चांगले ऐका, चांगले वाचा आणि वाईटाकडे दुर्लक्ष करा. सुशिक्षितांच्या, विद्वानांच्या आणि हुशार विद्यार्थ्यांच्या सानिध्यात राहून आपल्या मनावर सुविचारांची पेरणी करून घ्या. हे सर्व करत असताना तुमच्याकडे नम्रता असली पाहिजे हे मात्र विसरू नका. आणि मग बघा, यश एक दिवस तुमचा पत्ता शोधक शोधक नक्कीच तुमच्या दारावर येऊन धडकेल. आणि श्रोते हो, पुन्हा एकदा जाता जाता असं म्हणावं असं वाटतंय, सुसंगती सदा घडो, सुजन्य वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, विषय सर्वथा नावडो, विषय सर्वथा नावडो. धन्यवाद. श्रोत्यांनी टाळ्यांचा जोरदार वर्षाव करावा. ब गटातून येत आहे कुमारी तनिष्का विजय बोरुडे. कुठली
नमस्कार, मी तनिष्का विजय बोरुडे, आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल इयत्ता 9वीची विद्यार्थिनी तुमच्या सगळ्यांसमोर विषय मांडते आहे, हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे. चौकट राजा या चित्रपटातील या गाण्याची ओळ जीवनाविषयीच्या सर्व प्रकारच्या तत्वज्ञानांना पूर्णत्व प्राप्त करून देते. जगण्यावर विश्वास ठेवला तर जीवनावर प्रेम करता येते. या प्रेमातूनच जीवनाच्या सौंदर्याची अनुभूती येते. सर्व भौतिक अभौतिक गोष्टींशी आमचे प्रेमाचे नाते जुळले तर त्यातील वैगुण्य दोष लुप्त होतात. उरते ते फक्त निखळ सौंदर्य आणि आनंद. जीवनाचा अर्थ, त्यातील सौंदर्य, त्याचे महत्व आमच्या प्रवृत्तीवर आणि आकलन क्षमतेवर अवलंबून आहे. आमचा दृष्टिकोनच आम्हाला जीवनातील जीवनातील सगळ्या आनंद दुःख उपयोगिता अनुपयोगिता सगळ्या आमच्या भावविश्वासी दृष्टी आणि दृष्टिकोनाशी निगडीत गोष्टी आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी व्यक्तीसापेक्ष असतात. जीवनाच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आम्हाला काही गोष्टी कायमच्या गृहीत धराव्या लागतील. आम्ही सर्वजण येथे पृथ्वीच्या पाठीवरची काही वर्ष हिंडण्यासाठी आलो आहोत. चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव घेत आम्ही मुसाफिरी करतो. एखाद्या पर्यटन स्थळाचा आनंद जितक्या अलिप्तपणे घेऊ तेवढ्या त्या आनंदाची पातळी व गुणवत्तेची उंची वाढते. म्हणूनच तर उटीला कायम स्वरूपी राहणाऱ्या माणसांपेक्षा दोन चार दिवस हिंडायला गेलेल्या दिग्दर्शकाला तिथे उटीमध्ये उच्च दर्जाच्या कलात्मक प्रेम दिसतात. व काश्मीर मध्ये शिकारात कायम राहणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा पर्यटकांना तो शिकारा जास्त सुंदर आणि आरामदायी वाटतो. जीवनाचा अनुभव देखील जर आम्ही अशा प्रकारे घेऊ शकलो असतो तर हे काही अगदीच अशक्य नाही. मोकळ्या हवेत जाऊन मोठ्या श्वास घेऊन फुफ्फुसांमध्ये प्राणवायू भरून मनाला आणि शरीराला जशी एकदम तरतरी येते तसा आनंद मनामध्ये भरून घ्यावा. अहो, हे तत्व कितीदा तरी अनेकांनी मांडले आहे, सांगितले गेलेले आहे. अर्धा पाण्याचा ग्लास सकारात्मक दृष्टीने पाहावा. तो अर्धा भरले अर्धा रिकामा आहे त्याऐवजी अर्धा भरलेला आहे असे मानल्याने आम्हाला जगण्याची सकारात्मक ऊर्जा मिळते जी आमचे जीवन सुसह्य आणि आनंदी करायला मदत करते. आम्हाला मनोमन लक्षात ठेवावेच लागेल की आम्हाला अत्यंत मौल्यवान असा मानवाचा जन्म मिळाला. तो मर्यादित काळासाठीच आहे. माझ्याप्रमाणेच इतरांच्या जीवनाचे असेच अमूल्य महत्व आहे. म्हणूनच मी माझा प्रत्येक क्षण जगणार आहे. म्हणूनच मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य हे सुंदर आहे. धन्यवाद. स्पर्धा सुंदररित्या पार पडत आहे, पण साई श्रद्धा, आता थोडासा विराम देऊया का? हो नक्कीच, चला तर वेळ झाली विश्रांतीची. विश्रांतीनंतर भेट होईलच. लंच ब्रेक आहे, सर्व विद्यार्थ्यांना. रेकॉर्डिंग स्टॉप्ड. Thank you.